फोटो कर दी देना मेरे को। कमलेश्वर महाराज ममलेश्वर महाराज की जय। हे ममलेश्वर महाराज मंदिर अतिशय सुंदर, सकाळी 6:00 वेळ आहे। सकाळी 6:00 नर्मदेच्या किनाऱ्यावर दिसणारे ओंकारेश्वराचे नयन म्हणून हर दृश्य त्याच्या कुशीतून वाहत असलेली नर्मदा मैया, सुंदर असं हे दृश्य नर्मदेच्या घाटावर ब्रह्मेश्वर मंदिर। मंदिराच्या समोर दिसणारा हा किनारा ओंकारेश्वराचा, जवळ दिसणारा आम्ही आता मादंत पर्वताच्या प्रदक्षिणेसाठी निघालो आहोत। सकाळचे 7 वाजलेले आहेत। या ठिकाणी धावणारी गंगा मैया ओंकारेश्वर पासून इथपर्यंत संतपणे वाहते आणि यानंतर नर्मदा मैया इथपासून जोराने वाहू लागते। हनुमान गँग मित्र वसंतराव कोळ नर्मदा आणि कावेरीच्या संगमावर अभिषेक करताना, गंगा मैयाला भंडारा अर्पण करताना हे आमचे मित्र वसन मोरे कावेरी आणि नर्मदेला जल अर्पण करताना या ठिकाणी कावेरी आणि नर्मदेचा संगम होतो। हा का कावेरी एकत्रितपणे वाहताना दिसत आहे। सूर्योदय प्रहरी दिसणारे हे विहंगमय दृश्य असे गीतेचे ठिकठिकाणी ही मादंत पर्वतावरील काही दृश्य धाडी भुवस्व असवितु
सुंदर असं गौरी सोमनाथाचं हे मंदिर. बाहेर परिसराचं हे दृश्य दिसणारा मंदिराचा भाग, अतिशय सुंदर असं मंदिर. मंदिराचे कोरीव काम अत्यंत सुंदर. पाताळी हनुमान आंटी जी राज राजेश्वरी राज राजेश्वर मंदिर मंदिरातल्या मूर्ती मारुती सेना चांद सूरज द्वार हे पांडवांनी बांधलेलं सिद्धनाथ मंदिर. पांडवांची एक खास मंदिरं बांधण्याची शैली होती, ते एका रात्रीमध्ये मंदिरं उभे करत असत आणि बरीच मंदिरं त्यांनी भारतामधली अशी बांधलेली आहे एका रात्रीमध्ये. त्यापैकीच हे मध्य प्रदेशामधील ओंकारेश्वर येथील एक मंदिर पांडवांना एका रात्रीत बांधून झाले नाही म्हणून त्यांनी हे मंदिर पहाटेपर्यंत एवढं मंदिर त्यांचं बांधून झालं आणि जसा सूर्योदय झाला तसा हे निघून गेले अशी एक आख्यायिका आहे. सुंदर असं मंदिर. नर्मदे हर मल्हार सिद्धनाथाय नमः. कारण काय केस कापण्याचं? आम्ही इकडे नर्मदा परिक्रमा करायला आलेलो आहोत. माझे मित्र वसंत पोळ आणि मी आम्ही नर्मदा परिक्रमा करायला आलेलो आहोत. पण नर्मदा परिक्रमा करण्यामागचं जे महत्त्व आहे ते आपले जे पूर्वज आहेत ज्यांना मोक्ष मिळत नाही त्यांच्या वंशजांनी नुसतं नर्मदा मैयाचं दर्शन जरी घेतलं तर त्यांना मोक्ष मिळतो. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या 10व्याला 13व्याला कार्याला आपण त्यांना आपलं जे मुंडन आहे ते अर्पण करत असतो पण त्यातूनही त्यांना तो मोक्ष प्राप्त होत नाही. त्यांना तो मोक्ष प्राप्त व्हावा ह्या दृष्टिकोनातून या ठिकाणी नर्मदामायाच्या ठिकाणी परिक्रमेच्या अगोदर हा मुंडनविधी केला जातो. त्याचप्रमाणे आपली जी पुढची पिढी आहे त्यांचंही आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं भरभराटीचं जावं त्यांचं आरोग्य चांगलं राहो त्यांना आयुष्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ नयेत हाही एक संकल्प परिक्रमा करण्यामागचा असतो. त्याच्यामुळं हा परिक्रमा करायच्या अगोदर हा मुंडनविधी केला जातो. कन्यापूजन करणार त्याचं काय महत्त्व आहे? हां, कन्यापूजन करण्याचं महत्त्व असं आहे की मैया नर्मदा मैया ही कन्याच आहे, महादेवांची कन्या आहे. आज नर्मदा मैया जरी आपल्याला दिसत नसली तरी त्या कन्येच्या रूपाने त्या नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होतं म्हणून तिचं पूजन कन्यापूजन हे नर्मदा मैयाचं पूजन
हे करून नंतर संकल्प विधी केला जातो आणि संकल्प विधी केल्याच्या नंतर परिक्रमा करायला सुरुवात होते। धन्यवाद।